नमस्कार बुलेटिन मध्ये आपले स्वागत आज वीस ऑगस्ट दोन हजार वीस सकाळचे सात झाले आतापर्यंतच्या ठळक घडामोडी मुळा धरण पाणलोटात पावसाने पुन्हा हजेरी लावल्यास धरणपूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज आहे धरणात पाच हजार तीनशे सत्तावीस क्युसेकने आवक आहे काल सायंकाळी धरणात एकोणीस हजार नऊशे अडतीस दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता आज या धरणातील पाणीसाठा वीस हजार दशलक्ष पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे भंडारदरा धरणातील विसर्गामुळे निळबंडे धरणात आवक आहे भंडारदरात सध्या दहा हजार सहाशे तेरा दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे तर निळवंडेत सहा हजार नऊशे पस्तीस दशलक्ष घनफूट पाणी आहे काल सायंकाळी भंडारदरातून पाच हजार पाचशे चाळीस क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते तर निळवंडेतून आठ हजार सत्तर क्युसेकने प्रवारा नदीपात्रात सोडण्यात येत आहे ओझरचा सा ओव्हरफ्लो सात हजार सहाशे एकोणपन्नास क्युसेक आहे दोन हजार वीस एकवीसच्या हंगामातील ऊसाच्या एफ आर पीत प्रतिटन शंभर रुपये वाढ करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं यंदा गाळाप होणाऱ्या आणि दहा टक्के रिकव्हरी असलेल्या ऊसाला अठ्ठावीसशे पन्नास रुपये प्रति टन दर मिळणार आहे तर त्यापुढे रिकव्हरीच्या प्रत्येक टक्क्याला टनासाठी दोनशे पंच्याऐंशी रुपये अतिरिक्त मिळणार आहेत कांद्याच्या भावात तेजी कायम आहे श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये बुधवारी उच्च प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल चोवीसशे रुपये भाव निघाला एक नंबरच्या कांद्याला एकोणवीसशे ते चोवीसशे रुपये दोन नंबरला एक हजार ते अठराशे रुपये तर तीन नंबरच्या कांद्याला शंभर ते नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला गुलटी कांद्याची बाराशे ते अठराशे रुपये क्विंटलने विक्री झाली काल कांद्याची एकूण आवक नऊ हजार आठशे सोळा गोण्या होती दरम्यान नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्येही कांद्यातील तेजीचा कल कायम होता काल प्रति क्विंटल तेवीसशे रुपयांपर्यंत भाव निघाला या दरात जवळपास एक हजार क्विंटल कांद्याची विक्री झाली राज्यातील दूध दर आणि वीज दर प्रश्नी सरकारने लक्ष घातले आहे मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत या दोन्ही विषयांवर दोनदा चर्चा झाली आहे लवकरच यावर मार्ग निघणार असल्याचा विश्वास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बुधवारी व्यक्त केला मागील भाजप सरकारच्या काळामध्ये दुधाचे दर आणि दरवाढीसाठी झालेल्या आंदोलने आणि दाखल गुन्ह्यांची स्थिती पाहिल्यास सर्व काही स्पष्ट होईल असा टोला भाजपला त्यांनी लगावला आजपासून आंतरजिल्हा प्रवास सुखर होणार आहे राज्य शासनाने राज्यात एसटी प्रवासाला परवानगी दिली आहे त्यामुळे आजपासून आंतरजिल्हा बस धावणार आहेत दरम्यान खासगी वाहनांसाठी प्रवासासाठी कायम आहेत करोनाबाधितांच्या संख्येने पंधरा हजारांचा टप्पा गाठला आहे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या चौदा हजार नऊशे सतरा झाली बुधवारी जिल्ह्यात सहाशे पन्नास बाधितांची भर पडली तर दहा बळी नोंदवले गेले जिल्ह्यात आतापर्यंत करोना बळींची संख्या एकशे एक्क्याण्णव झाली आहे सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजार एकोणऐंशी आहे दरम्यान जिल्ह्यात अकरा हजार सहाशे सत्तेचाळीस बाधित करोनामुक्त झाले आहेत रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण अठ्ठ्याहत्तर टक्के आहे श्रीरामपूर तालुक्यात काल सत्तावन्न जणांची रॅपिड टेस्ट झाली त्यात एकोणीस जण कोरोनाबाधित आढळून आले त्यात एका राजकीय पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्याचा समावेश आहे तालुक्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या पाचशे पंचावन्न झाली आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार